तर उबाठा नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मुंबईकडे रवाना झालेत. काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वाजे मुंबईला रवाना झालेत. वाजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. विजय करंजकर देखील नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, तर करंजकर यांच्या नाराजीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जे मुद्दे आहेत ते आम्ही बोलूच, परंतु आज फक्त आशीर्वाद द्यायचा. आपल्याला तिकीट मिळाल्यानंतर काही जण नाराज पण आहेत. काल विजय करंजकरांनी प्रेस घेऊन मी लढणारच अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे, आणि त्या संदर्भात काही आपण आज उद्धव ठाकरेंची करणारी चर्चा. साहेबांची चर्चा होईलच आणि साहेब काय सांगतील त्याच्यावर सगळं अवलंबून राहील. विजय करंजकर हा आमचा अतिशय चांगला मित्र आहे. त्याची नाराजी थोड्या दिवसात निश्चितपणाने दूर होईल, आणि थोड्या दिवसामध्येच राजाभाऊ वाजेंच्या प्रचारामध्ये सक्रिय होतील निश्चितपणाने. उद्धवजींशी पण चर्चा तशी झालेली आहे.